डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या दिवशी आपण जे कोविड सेंटर सुरू केलं ते म्हणजे आदरणीय शरदचंद्र देखावर आरोग्य मंदिर. या आरोग्य मंदिरात आम्ही आजपर्यंत काम केलं, पण आज आम्ही खऱ्या अर्थाने धन्य झालो की आमच्या पक्षाचे नेते आणि आमचे मार्गदर्शक आणि म्हणजे सर्व सर्वांमध्ये तरी वावगे ठरणार नाही असे आमचे जे पाटील साहेब या ठिकाणी त्यांनी उपस्थिती दाखवली. त्यांच्याबरोबर आमचे सहकारी आणि आमच्या जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष आमदार प्राजक्त दादा तनपुरे, या जिल्ह्याचे राष्ट्रवादी पक्षाचे आदर्श असे जिल्हाध्यक्ष फडके तात्या आणि आमचे या भागाचे प्रांताध्यक्ष आपले प्रांताध्यक्ष म्हणतो प्रांतसाहेब भोसले साहेब, आमचे पीडीओ साहेब, आमच्या डॉक्टर मॅडम, सर्वच या ठिकाणी धनदले या ठिकाणी सर्व मान्यवर या ठिकाणी. खास करून आमचा सोनू साहेब हा कार्यक्रम या ठिकाणी सगळी कला होता साहेब. या ठिकाणी आम्ही आजपर्यंत कोविड सेंटर चालू या ठिकाणी कोविड सेंटरच्या माध्यमातून 6,835 रुग्ण या ठिकाणी आपण ॲडमिट करून घेतले, त्यामध्ये 5,845 पेशंट आजपर्यंत डिस्चार्ज केले आणि आत्ताच्या परिस्थितीत 990 पेशंट या ठिकाणी ॲडमिट आहे. आपण जे रिफर पेशंट केले फक्त 185 पेशंट रिफर केले आणि उलटूला जे आपण पेशंट होते 1,230 पेशंट उलटूला या ठिकाणी त्या ठिकाणी व्यवस्थित झालेले आहे. म्हणजे इतका चांगला रिझल्ट या ठिकाणी मिळालेला आहे आणि डेथ रेट जर म्हणलं तुम्ही तर 0, म्हणजे इतकं आदर्श या ठिकाणी कोविड सेंटर चालू आहे. सगळ्यात महत्त्वाचं कोविड सेंटर चालू करत नसल्याने एक वर्ष झालं या कोरोनामध्ये काम करतो. कोरोनामध्ये काम केल्यानंतर माझ्या लक्षात आलं मृत्यूचं जे प्रमाण जे मागच्या वर्षी आणि आत्ताच्या वर्षी जे झालं ते फक्त भीतीपोटी झालेले. आम्ही या ठिकाणी कोविड सेंटरमध्ये सगळ्यात जे महत्त्वाचं काम केलं ते म्हणजे भीती घालवण्याचं काम केलं, कारण मी एक वर्ष झालं कोरोनाशीच त्या ठिकाणी संघर्ष करीत आलो. मी बऱ्याच जणांना विनोदात सांगतो की माझी आणि कोरोनाची दोस्ती झाली, म्हणजे मागच्या वर्षी असो या वर्षी असो सगळ्यात महत्त्वाचं या ठिकाणी भीती घालवण्याचं काम केलं जातं. त्यामध्ये तुम्ही जे आत्ता पाहिजे तुम्ही स्टेजवर मनोरंजनाचा कार्यक्रम असतो, अशा रोज प्रत्येक दिवशी एक एक मनोरंजनाचा कार्यक्रम असतो, सकाळी योगा असतो आणि सगळ्यात महत्त्वाचं या ठिकाणी पेशंट हे मला बघितलं 50% पेशंट नीट होतात. मी काय अडचण नाही काय नाही, मी पण आता 50% साहेब डॉक्टरच झालो. एक डॉक्टर नाही आला तरी मी पेशंटच तपासू शकतो, गोळ्या पण देऊ शकतो आणि सगळ्यात महत्त्वाचा आधार देतो. म्हणजे साहेब तुम्हाला अभिमानाने सांगतो की आम्ही मृत्यूच्या दारात गेलेले 100 ते 150 लोक आम्ही मृत्यूच्या दारातून बाहेर काढले असतात. म्हणजे काही घटना अशा आहेत, माझ्याकडे पुरानगरची महिला ज्यावेळेस त्या बाजूला आमच्याकडे ॲडमिशनच्या टेबल बाजूला बसून होतो, एक पुरानगरची महिला आली. ती महिला खाजगी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होती. खाजगी हॉस्पिटल व त्या डॉक्टरने 30,000 रुपये त्या महिलेकडून ॲडमिट करताना घेतले. तिने दात गाळून टाकले, 30,000 रुपये डिपॉझिट भरले. 3 दिवसांनी डॉक्टरने सांगितलं की तुला 50,000 रुपये भरावं लागतं. तिचा नवरा अपंग लहानदार मुलं तिच्याकडे फक्त 1,000 रुपये राहिले. ती 1,000 रुपये तवेरा गाडीवाल्याला 1,000 रुपये भाडं दिलं. त्या गाडीवाल्याने गेटवर आणून सोडल्यानंतर ती महिला धापा टाकीत टाकीत आहे. ज्यावेळेस आत आल्यानंतर तिची मी ऑक्सिजन लेवल पाहिली, एकदम 80%च्या खाली तिची ऑक्सिजन लेवल होती आणि एकदम घाबरलेल्या अवस्थेत होते. डॉक्टरांनी सांगितलं तुला उपचार नाही आता, म्हणजे तो आमच्या सहकार्यांना सांगितलं गादी टाका, तिला गादी टाकावं झोपवली. नंतर आम्ही तिला परत तिला जीव घातला, फलाहार दिला आणि ती 85% ऑक्सिजन लेवल गेली. आमच्याकडे खाजगी डॉक्टरसुद्धा जे ज्यांनी कोरोनात चांगलं काम केलं नगरसारख्या ठिकाणचे खाजगी हॉस्पिटलमधल्या डॉक्टरांची आम्ही रात्री व्हिजिट ठेवली. ज्यावेळेस मी दिवसभर फिरल्यानंतर माझ्या लक्षात होतं की काही पेशंट कॉम्प्लिकेटेड आहेत, त्यांना मी काही डॉक्टरांना तुमच्या ठिकाणी दाखवित असतो. त्या डॉक्टर मला दाखवलं, त्याला थोडी थोडी स्टेबल केली. ती महिलासुद्धा आम्ही त्या ठिकाणून डिस्चार्ज केली. माझ्याकडे 20 कोरवाली महिला, म्हणजे माझासुद्धा विश्वास बसत नाही, पण कधी कधी आम्ही पण एकदम ज्यावेळेस 20 कोरवाली महिला आमची देरेगावची काळे आडनावाची महिला होती, तिचे मालक तिचा पती एका संस्थेत शिक्षक आहे जिल्हा महाराष्ट्र संस्थेत, ती तिचे पती तिचा नवरा आणि एक लहान मुलगी तिघं या ठिकाणी आले. नवऱ्याचा स्कोर होता 7 आणि मुलगी नॉर्मल होती आणि त्या महिलेचा स्कोर होता 20. ऑक्सिजन लेवल होती 80 आणि नगरमध्ये अख्ख्या हॉस्पिटलमध्ये फिरले. नगरमध्ये सगळ्या खाजगी हॉस्पिटल मी सांगितले तुझा स्कोर ज्याची ऑक्सिजन लेवल कमी तुला ॲडमिट करता येणार. मी त्या पोत्याच्या आपल्या जेवारीच्या कट्ट्यात धान्याच्या कट्ट्यावर बसलेलो होतो.
ती महिला आणि आमच्या डॉक्टर मंडळीने पाहिलं म्हणजे त्या नवऱ्याला आणि त्या मुलीला ऍडमिट करून घेतो, तुझा स्कोर जास्त आहे, तुला काय ऍडमिट करता येणार नाही, तुला व्हेंटिलेटर लागेल, बायपॅप लागेल. अरे ती रडत का महिला, म्हणून मी ज्या वेळेस आलो ती महिला पाहिली, ती मला पाहिल्यानंतर मला म्हणजे मला काही करा या माझ्या पुरीसाठी, मला वाचवा, मला माझ्या रडली, इतकी रडली. मी तिच्या खांद्यावर टाकलं, घेऊ नको म्हणलं, काळजी नको, त्यांना सांगितलं ॲडमिट करून घेते, ऍडमिट करून घेते. तिला म्हणलं खाल्ली का तिने, सकाळपासून काहीच नाही खाल्लं. तिघांना जीव घातलं, मी तिथं थांबून राहिलो आणि त्या दोघांना जिथे ॲडमिट केलं, मी म्हणलं ये माहिती का आपली ओटू लाईन बाजूला आहे, ओटू सेक्शनला, म्हणलं हिला ओटू सेक्शनला घेऊन जा. मी मागून गेलो, तिला म्हणलं आता पोटाव झोप, ओटू लावला, आणि म्हणलं मी येत नाही तो उठायचं नाही. तिला इतकी स्टेबल केली आणि एक नेमकं 4 दिवस होती आम्ही डिस्चार्ज केला. इतक्या आनंदाने ती घरी गेली, 20 करोड आमच्याकडे 17 करोड काही ठिकाणी. माझ्याकडे कुटुंब म्हणजे कोरोनाच्या काळात भाऊ भावाला विसरला, आई वडील मुलांना विसरली, मुलं आई वडील असे सुद्धा काही घोटे लोक इतर आपल्या वडिलांना सोडून दिलं, पोरं बघायला नाही आले. माझ्याकडे एक नवरा बायको आणि 2 लहान मुलं होते आणि त्या नवरा बायको दोन्ही पॉझिटिव्ह आले, आपल्या तालुक्यातले दादा रावडी तालुका, ते पॉझिटिव्ह आले. ते संध्याकाळी आल्यानंतर त्यांना ॲडमिट करून घेतले आणि मी आल्यानंतर ते मुलं दोन्ही निगेटिव्ह होती. आणि ते मुलं आता आपण एक्सरे त्या रूमला गेलो, तिथे आमची कॉट होती टाकलेली, ते मुलं का रडतात म्हणून मी आलो, का रडतात बाळांना, आमची आई वडील तिकडं त्यांना ॲडमिट करून घेतले, दोन्ही पॉझिटिव्ह आहे आणि आम्ही दोन्ही निगेटिव्ह आहे. मी म्हणलं आता मग तुम्ही रडता का, म्हणलं तुम्ही मामाकडं तुमच्या आजी आजोबाकडं का नाही गेले. त्यांनी सांगितलं, मामाने आजी आजोबांनी सांगितलं इकडे यायचं नाही तुम्ही, म्हणलं रडत नाही. मी तर दोन्ही पोरांच्या गळ्यात हात घातला असा, त्यांना असे इकडे त्या आपल्या किचनच्या बाजूला तिकडे हिंडावले हिंडावले, म्हणलं यांना खायला आणा, खाऊ घातलं, म्हणजे यांना पोट टाकून द्या. इतक्या आनंदाने ते डिस्चार्ज झाले. म्हणजे असे काही माझ्याकडे एक त्या नगर तालुक्यातल्या आपल्या वारुळे कुठले आपले शेंडीचं एक म्हणजे इतकं दुःख पण पाहिले मी प्रकारात. शेंडीचं एक उदाहरण असालं, 2 मुलगा सून आणि ती त्यांची ती सासू, तिने ॲडमिट होती, तिने या ठिकाणी ॲडमिट होते. नंतर ती तिचा त्या बाईचा नवरा शिरेज झाला, त्याला आम्ही ओटू सेक्शनला शिफ्ट केलं. नंतर ती बाई पण शिरेज झाली, तिची तिचा सासू शिरेज झाली, म्हणजे 3-3 ठिकाणी होती आणि घरी कुणीच नव्हतं. आम्ही तिन्ही ठिकाणी त्यांना उपचार देऊन तिन्ही ठिकाणी त्यांनी कोरोनाचं काम केलं. म्हणजे इतक्या लोकांना आम्ही त्या याच्यातून बाहेर काढले. पण हे सगळं करीत असताना साहेब म्हणजे आमच्या सहकार्याने इतकं आत्तोनात प्रेम केलं, आता काम केलं. आता आमचे राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष ज्यांनी या ठिकाणी बोलले, बाबाजी तर्टे, म्हणजे स्वतः सॅनिटायझर केले या ठिकाणी. म्हणजे साहेब अभिमान आहे की आपल्या राज्याचा राष्ट्रवादीचा तालुका अध्यक्ष, आपल्या एखाद्या तालुक्याचा तालुका अध्यक्ष स्वतः सॅनिटायझर केलं, हे बाबाजी तर्टे यांनी स्वतः या ठिकाणी आणले. हां, म्हणजे त्यांनी मधल्या काळात आहे ना ड्राय क्लिनिंगचे कपडे सोडून दिले, आता तुम्ही आले म्हणून कपडे बदलले, टी शर्ट आणि नाईट पॅन्ट प्लस. आमच्याकडं साहेब आमचा ॲम्ब्युलन्सचा ड्रायव्हर पॉझिटिव्ह आला, ॲम्ब्युलन्सचा ड्रायव्हर पॉझिटिव्ह आला, त्यावेळेस ॲम्ब्युलन्स घेऊन जाण्याचा प्रॉब्लेम आल्यानंतर आमच्या बाजूला हिवरे कोरडं गाव आहे, त्या ठिकाणचा सरपंच आमचा दत्ता कोरडे ॲम्ब्युलन्सवर बसला. या बाजूचा आमच्या ग्रामपंचायत सदस्य नितीन मुरकुटे म्हणून स्वतः महाराष्ट्र बँकेत सर्व्हिसला, दोघं ॲम्ब्युलन्सवर बसले. म्हणजे साहेब अभिमानाने सांगतो, 4 दिवस स्टिअरिंगच्या खाली उतरले नाही, त्या ठिकाणी गाडी तर झोपली. म्हणजे इतकी चांगली त्या ठिकाणी सगळ्याची सर्व्हिस दिली. म्हणजे या ठिकाणी हे सगळं करीत असताना आम्ही पण दुःख पाहिजे साहेब, आमच्या एकदम जवळचे काही सहकार्य या ठिकाणी पॉझिटिव्ह आले, काही नाही या ठिकाणीच उपचार घेऊन घरी बाहेर व्यवस्थितरित्या गेले. पण काही या ठिकाणी आमच्या काही सहकार्याला आपण जे कामकाज करतो, आमच्या प्रतिष्ठानचे सचिव म्हणून कारभारी पोटगर त्या ठिकाणी पूर्ण वेळ 24 तास या ठिकाणी काम करणारा माणूस, त्याची पत्नी त्या ठिकाणी पॉझिटिव्ह आली घरी आणि तिला आम्ही वाचू शकलो नाही, ती गेली 2 दिवसापूर्वी, माझे चुकते सुद्धा या कोरोनात गेले. म्हणजे हे सगळे दुःख आम्ही पण पाहिले. पण या ठिकाणी एका बाजूने आनंद वाटतो, आम्ही 24 तास काम करू, कधी कधी आम्हाला अपेक्ष आहेत एखाद्याला आम्ही वाचू शकलो नाही. म्हणजे माझ्याकडे वांगुरी गावचं येणारे नावाचं कुटुंब होतं, म्हणजे साहेब मला आज पण ते दुःख मी पाहतो. त्या महिन्याचं एक मुलगा आणि आई, त्या मुलाचं 24 वर्षे वय होतो, आईचं काहीतरी 55 वर्षे वय होतं. एक 9-9:30 दरम्यान त्या ठिकाणी आले, सगळे हॉस्पिटल पालथी घेऊन आले.
त्या मुलाचा स्कोर होता 23, आईचा स्कोर होता 19, मुलाची ऑक्सिजन लेवल 45 झाली आणि आईची ऑक्सिजन लेवल 70 होती. म्हणजे मी ज्यावेळी त्यांचे नातेवाईक आता आले म्हणजे पेशंट आहे म्हणलं घेऊन मी चेक केलं अरे एकदम म्हणजे धक्का बसला. तो मुलगा रडला मला म्हणला मला काही करा पण वाचवा तुम्ही 45 ऑक्सिजन लेवल म्हणलं मी काय करू शकतो. मी त्याला म्हणलं जेवला का त्याला नाही जेवलं नाही म्हणलं काय खाणार वेज करू म्हणलं काही पण नाही. माझ्या हाताने वाढलं आम्ही त्याला सिव्हिल हॉस्पिटलला ॲडमिट केलं पण त्याला नाही वाचू शकलो. अशा पण काही घटना झाल्या आणि एवढं काम केलं पण काही लोकांना आम्ही नाही त्या ठिकाणी वाचू शकलो. पण एक समाधान वाटतं साहेब या ठिकाणी 100% पेशंट त्या ठिकाणी व्यवस्थितरित्याच घरी गेले. या ठिकाणी वातावरण ते इतकं आनंदी ठेवतो ना कधी कधी आम्ही विनोदात म्हणतो हे आमचा अखंड हरिनाम शब्द आहे. म्हणजे पण तुम्ही पण मला त्या दिवशी फडफड केली का तू तू कोविड सेंटरमध्ये गेला तर याद राख म्हणले माझ्याशी काढते साहेब ठीक आहे. मला तुम्ही बोलले तुम्ही मला वडिलांच्या ठिकाणी बोलले साहेब या लोकात जर मी फिरलो नाही या लोकांना जर आधार नाही दिलं तर याच्यातले निम्मे लोक गेले असते साहेब. म्हणजे तुम्ही ठीक आहे तुम्हाला माझ्याबद्दल प्रेम याची वळ आहे म्हणून तुम्ही बडबड करता. आता मी सुद्धा कधी कधी तुम्हाला काही गोष्टी या कोरोनाच्या बाबतीत खोटं बोलतो का मी कोविड सेंटरमध्ये जात नाही मी हे करीत नाही मी लांब राहतो पण साहेब मला ह्या लोकांशिवाय मी नाही राहू शकत. कारण मी जर नाही राहिले मी एक दिवस 2:30 व्हिजिट केली या ठिकाणी या बाजूला एक महिला आमची फार खुपून खुपून व्याकुळ झाली तर या ठिकाणी एक बाबा होती. मी 2:30 व्हिजिट गेल्यानंतर अरे म्हणजे का खुपत त्या ठिकाणी तिची परा एकदम 70-75 ऑक्सिजन आलेला होता. त्या ठिकाणी आम्ही गोळ्या बिळ्या देऊन तिला इंजेक्शन दिलं सलाईन बिलाईन लावून तिला स्टेबल केलं. मी जर आलो नसतो रात्रीचं ती महिला गेली असती खरं गेली असती त्यामुळं तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद त्याच्यामुळे मी व्यवस्थित राहणार आहे. त्यामुळं या लोकांची सेवा करण्याचे संदेश आपल्याला सगळ्यांना आलेले आहे. त्यामुळं या ठिकाणी साहेब तुम्ही उपस्थिती दाखवली म्हणजे खऱ्या अर्थाने इतकं आदर्श माणसाच्या नेतृत्वाखाली आम्हाला काम करायला संधी मिळती. हे सगळं आम्ही जे उभं करू शकलो ते फक्त तुम्ही असू आदरणीय साहेब असू दादा असू ताई असू या सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी उभं करू शकलो. आणि ह्या सगळ्यांना मला बऱ्याच पत्रकारांनी विचारलं की तू पवारसाहेबांचं नाव का दिलं हे कोविड सेंटर नाही आमचं हे आरोग्य मंदिर आदरणीय शरदचंद्रजी पवार आरोग्य मंदिर. मी त्याला सरळ सांगितलं ज्या ज्यावेळेस देशावर ज्या ज्यावेळेस महाराष्ट्र संकट आलं त्यावेळेस आदरणीय पवारसाहेब धावून गेले आणि शिवाजी वर्षाचे पवारसाहेब सांगली साताऱ्याला ज्यावेळेस अतिवृष्टी झाली त्या ठिकाणी धावून गेले किल्लारीच्या भूकंपात धावून गेले आणि ज्यावेळेस काटा टोकतो आपण त्यावेळेस आईरे नाव घेतो आणि ज्यावेळेस नाक दिसलं आपले बापरे नाव घेतो. तसं पवारसाहेबांचं नाव म्हणजे ही वेगळी ऊर्जा आहे. म्हणजे पवारसाहेबांचं नाव ही वेगळी ताकद आहे. त्यामुळं हे सगळ्यांचं असं मिळून आलेलं या संघ त्यामुळे या ठिकाणी पेशंट व्यवस्थितरित्या एकदम चांगल्या पद्धतीने पार पाडतात. आमच्या भुजबळ कुटुंबाला खऱ्या अर्थाने धन्यवाद द्यायला पाहिजे साहेब. कोविड सेंटर सुरू करायचं म्हणलं तर लोक घाबरतात. मी या ठिकाणी आमच्या मागच्या लाटीत एका कॉलेजवर कोविड सेंटर सुरू करण्यासाठी आधी ते एक शिंदे नावाचे ग्रस्त होते त्यांना फोन केला म्हणून मला कोविड सेंटर चालू करायचं धोत्र्याच्या बाजूला तुमची इमारत द्या किंवा मी पाशी घेऊन इकडे कोविड सेंटर आणलं तर मागच्या वर्षीसुद्धा आम्हाला आहेर कुटुंबाने एक इतकी मोठी कॉलेजची इमारत दिली त्या ठिकाणीसुद्धा 5,534 रुग्ण आपण मागच्या वर्षी बरे केले आणि या वर्षी ते भुजबळ कुटुंबाने फोन केला आणि दुसऱ्या मित्राला त्यांनी सांगितलं की ही सगळी इमारत तुम्हालाच राहू द्या तुम्हाला काय वापरायची ती वापरा. काही लोक सगळं आपलं लाईट बिलसुद्धा स्वतः त्या ठिकाणी भरतात. मला कधी काय म्हणतात काय आहे काय म्हणतात आम्हीच फकीर आहे आमच्याकडेच काय द्यायला नाही आम्हीच घेतो ना त्याच्यामुळे आता सगळ्यांना माहिती यांच्याकडे मी पण किती नशिबवान आहे त्याला माहिती साहेब. मी लोकवर मीतून आमदार झालेलो माणूस आहे फक्त आपल्याकडे काम करण्याचे मी काय आवरातलं काम करू शकतो इथं काय आम्ही चालता चालता शेवटी हे काय शक्य असं होत नसतं. म्हणजे एवढे आमचे 100 दिवशी कार्यकर्ते काम करतात. मी जर फक्त रिबिन कापून गेलो असतो तर काम झालं नसतं पण ज्यावेळेस मी राऊंड मारतो त्यावेळेस पाण्याची बाटलीसुद्धा मी उचलतो. म्हणजे आपण काम केल्यानंतर लोक पूर्णपणे आपल्याबरोबर साथ देतात. त्यामुळे या सगळ्या माझ्या सहकार्यांचं यात सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे अधिक सर्व घेत नाही तुम्हाला पुढं जायचं या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी आले तुमचे पाय आमच्या या आरोग्य मंदिराला लागले आम्ही धन्य झालो आमचे सगळे रुग्ण धन्य झाले तुमच्या फक्त आम्हाला सदिच्छा शुभेच्छा अशाच आजपर्यंत जशा राहिल्या पुढील काळात सुद्धा अशाच हवं असेल म्हणून खूप खूप आभार आहे.